नाज़रीन अदब एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। नाज़रीन, हमने कल एक खबर आपको बताई थी कि अरोना के जामा मस्जिद के सामने उगादी के मौके पर दो ग्रुपों के दरमियान तसादुम वाक़िया हुआ, जिसकी वजह से कुछ लोगों को अस्पताल में भी दाखिल किया गया। इसकी तफसीलात मालूम हुई कि पुलिस ने वहाँ पर मुकाम वारदात पर पहुँच कर माहौल को कंट्रोल करने की कोशिश की। इस वाक़े की पूरी तफसील बताते हुए वहाँ के मुकामी अफराद ने बताया कि उगादी के मौके पर कुछ हिंदू तंजीमों ने वहाँ पर माहौल को कशीदा करने की कोशिश की। इन हिंदू तंजीम के कारकुनान ने मस्जिद के पास जमा होकर एक दूसरे पर गुलाल फेंका और यहाँ पर डीजे में एक गाना बजाया, जो कि तकरीबन 10-12 साल कबल शुमाल हिंदुस्तान में जो गाना बजाया जाता था कि बनाएंगे मंदिर, वही गाना एरोना में जामा मस्जिद के पास जामा मस्जिद के बिल्कुल रूबरू बजाया गया, जिसकी वजह से माह रमजानुल मुबारक की वजह से, इफ्तार की वजह से कुछ मुसलमान वहाँ पर आए हुए थे। उन्होंने इस गाने पर और उन लोगों पर एतराज़ किया और कहा कि कहीं और जाकर ये गाना बजाया जाए, मस्जिद के सामने इस तरह का शोर शराबा ना किया जाए। इस पर वो लोग बरहम होते हुए उन पर हमला कर दिया, जिसकी वजह से बताया जाता है कि हासिम, शब्बीर और महबूब के बशमूल 6 अफराद जख्मी हुए हैं, जिनमें 4 अफराद को रिचूर के सरकारी अस्पताल में दाखिल किया गया और बखिया 2 अफराद को रिचूर के रिम्स अस्पताल में दाखिल किया गया। ये भी बताया जाता है कि पुलिस ने वहाँ पर मौके वारदात पर पहुँच कर हालात को काबू में किया और वहाँ के अहम कायदीन को बुलाकर उन्हें डांट पिलाई के डीजे का परमिशन आपको किसने दिया, आपने डीजे क्यों बजाया वगैरह वगैरह। इस तरह माहौल को काबू में करने की कोशिश की जा रही है। बहरहाल ये आशा ये बताता है कि हमारे जिला रायचूर में भी आए दिन फिरका वाराना अनासिर, शरपसंद अनासिर इस तरह के कशीदा हालात पैदा करने की कोशिश कर रहे हैं। ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಪೊಲೀಸರು ಈ ಬಂದ್ಕರಿ ಕೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿನೇ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೀವು ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಇದಿಲ್ಲ. ಮತ್ತು 7-8 ಮಂದಿ ನಿಮಗೆ ಹೋಗಿ ಹಾಸ್ಪಿಟಲಾಗ ಹೋಗಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿದ್ರೆ ಮತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಮಾಡಿರ್ತಿರಲ್ಲ. ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿ ಇದ್ದವ್ರು ಹೋಗಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗ್ತೀರಿ? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಮಾತಾಡೋದವರು ಯಾಕೆ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಇದ್ದವರು ಹೋಗಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಡೆನೂ ಆಗಿದಾರ ಅಡ್ಮಿಟ್ ಆ ಕಡೆನೂ ಆಗಿದಾರೆ ಸರ್, ಬೋತ್ ಸೈಡ್ ಆಗಿದಾರೆ, ಎರಡು ಕಡೆ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಇಲ್ಲ ಅಂದಂಗೆ ಅರ್ಥ ಆತಲ್ಲ ಸರ್. ನೋಡ್ರಿ, ಊರೇ ಜಗಳ ಕೊಡಪ್ಪ, ನೀ ಜಮಾ ಮಾಡ್ತಾನಿಲ್ಲ ನಿಂದ ಓದ್ತಾನೇನ? ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲೇ ಒಳ್ಳೆ ವಿಚಾರ ಇತ್ತು, ನೀವು ಬುದ್ಧಿವಂತರಿದ್ರಿ, ನಮ್ಗೇನು ಜಗಳ ಬೇಡ, ಜೂಟಿ ಬೇಡ, ಊರಾಗ ಆರಾಮ ಇರುಮನ್ನವರು, ನೀವು ಹೋಗಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಯಾಕಾದ್ರಿ? ಮತ್ತೆ ನಿಮ್ ತಿಂಡಿ ಅಲ್ಲ ಮತ್ತಿದ್ದು ಹೋಗಿ ರೈತರು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿರಿ. ನಮಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಗಾಯಗವ ಗಾಯಿಲ್ಲ ಏನಾಗಿದೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ನೀವು ಯಾಕೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದ್ರೆ ನೀವು ಹೋಗಲ್ಲೇ ಈಗೆಲ್ಲ ಕೈಗೂ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಿ, ಯಾಕೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆದ್ರಲ್ಲಿ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಿಂದಾಡಿ ಹಿಂಗ ಮಾಡಕತ್ತಾರ ನೀವು? ಮಂದ್ಯಾಗ ಹೊಡೆದ್ಕೇರೆ ಸಂಜೆ ಕಾಲ್ ಇಡ್ಕೋತೀರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಬರಬರ ಐತಿಲ್ಲ ನೀವು ಬರಬರ. ಹಾ, ಮತ್ತೆ ದಿಮಾಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲ ಬಂದ್ಗೆ ಮಾಡ್ಕೊ, ಈಗ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀರಿ? ಹಂಗೆ ಹೇಳೋರಲ್ಲ ನೀವು, ಊರವ್ರು ಹಿರಿಯರೆಲ್ಲ ಬುದ್ಧಿ ಹೇಳೋರು, ಏ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗ್ಬಾರ್ಲೆ ಊರಾಗ ಮತ್ತೆ ಯಾಕಂತ ಹೇಳ್ಬೇಕಾಯ್ತಲ್ಲ ನೀವು? ಏನಪ್ಪ ಮಲ್ಲಪ್ಪ ಹೇಳ, ಯಾಕೆ ಹೇಳಿಲ್ಲ ನೀನು? ಉದ್ದೇಶ ನಿಮ್ಗೇನು ಉದ್ದೇಶ? ಉದ್ದೇಶ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದಂಗೆ ಆತಲ್ಲ, ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಿಡೋದು ಆಯ್ತು ನಿಮ್ಮ ಉದ್ದೇಶ.